हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल रेखा मराठी ब्लॉगमध्ये आणि कसे आहात तुम्ही सगळे कारण मी तुमच्याबरोबर खूप दिवसानंतर ब्लॉग शेअर करत आहे तर आय होप की तुम्ही सगळे आनंदात असाल आणि आज मी तुमच्याबरोबर क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर जसं तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सपोर्ट करत आला आहात तसंच सपोर्ट करा कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता काढलेली आहे बेडशीट धुवायला डबल बेड बेडशीट आहे ही आणि असंच त्याला मी आधी सर्फ एक्सलमध्ये टाकून दिलेली होती आणि मुरत घातली होती आधीच तर ते कसं ना धुवायला थोडं सोपी जातं नाहीतर मग साबणाने धुवायला धुवत साबण लावत लावत धुवावं लागतं म्हणून आधी सर्फ एक्सलमध्ये टाकली आणि आता थोडं साबण लावून घेणार आहे आज मशीन मध्ये मी एकही कपडाने टाकलेला आहे सगळे हातानेच धुवून घेतलेले आहेत तर आधी पिल्लो कवर धुवून घेणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की मी वरच्यावरच बेडशीट ब्लँकेट्स वगैरे सगळं काही क्लीन करत असते म्हणून माझी बेडशीट काही जास्त घाण नाही आहे आणि आताच चार पाच दिवस होते मी गावावरून आलेली आहे तर लगेच धुवायला काढली आहे मी तर अशा प्रकारे क्लीन करून घेणार आहे फटाफट तर अशा प्रकारे सगळ्या बाजूचे पदर पदर एक एक पदर काढून काढून व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत मी आणि आता सगळीकडनं व्यवस्थित सगळ्या पदरांना वगैरे लावल्यानंतर आता असं सगळीकडे लावून घेणार आहे एकदा परत साबण आणि थोडा ब्रशसुद्धा लावणार आहे आणि हातानेसुद्धा म्हणजे सगळीकडे राहिलं सुईलंसुद्धा सुद्धा सगळ्याकडे आपली बेडशीट जे आहे ते क्लीन होते तर आता दोन तीन पाण्यातून क्लीन पाण्यातून काढून घेणार आहे आणि बाहेर घेऊन जाणार आहे सुकायला तुम्हाला माहीत आहे मी माझ्याकडे कपडे टाकायला खूप कमी जागा आहे तर मी आता बेडशीट पिळल्यानंतर घेऊन जाणार आहे बाहेर टाकायला आणि पिल्लो कवर वगैरे जे आहेत ते हँगरवर टाकणार आहे नेहमीप्रमाणे तर आता व्यवस्थित क्लीन करून घेत आहे स्वच्छ पाण्यातून आणि सॉरी फ्रेंड्स की मी तुमच्याबरोबर इतक्या दिवसापासून ब्लॉग शेअर नाही करू शकले म्हणून आज बऱ्याच दिवसानंतर माझा हा ब्लॉग आलेला आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण असेच रेखा मराठी व्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार तर आता झालेली आहे माझी बेडशीट क्लीन करून आणि आता घेऊन जाणार आहे मी बाहेर सुकायला जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज सगळे कपडे हाताने धुतले आहे मशीनमध्ये नाही टाकलेले आहे तर जे समोर ब्लँकेट वगैरे दिसत आहे तेसुद्धा माझेच आहेत मी धुतलेलेच आहेत मी नेहमी सांगत असते की आम्ही आजूबाजूच्या बाया जे समोरचं कुंपन आहे ह्याच्यावर कपडे टाकते तर आज हे सुद्धा ब्लँकेट वगैरे मी हाताने धुतलेलं आहे आज मशीनमध्ये काहीही टाकलेलं नाही आहे तर कसा वाटला आजचा तुम्हाला हा व्लॉग ते नक्की काढव आणि व्हिडिओ आवडल्यास परत सांगते व्हिडिओला लाईक करजा तर पिल्लो कवर टाकून घेत आहे इथे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स